फुलमोर सोसायटीमध्ये राहते, अपर्णा विजय पाठारे. मी डायबिटीस पेशंट आहे. मी माझं वय 75 आहे. माझ्या मिस्टरांचं वय 80 आहे. ते पण हॉस्पिटलमधून आले, त्यांना उभं राहता येत नाही, पाय दुखतात. दुसरे पण इकडे ज्येष्ठ नागरिक आहेत, 80 वरती आहे, 83. तुमचं किती काका वय? 83. हां, मग आमच्यासाठी काय सोय करा. आम्हाला नाही बसायला, आम्ही उन्हात आहोत. आम्ही 3-4 वेळा येऊन गेलो इकडे, आता नाही मग नाही. बरं, आम्ही रजिस्टर करायला जातो तर ते पण करत नाही. मग आम्ही करायचं काय? आमच्यासाठी काय नियोजन करा ना तुम्ही. उन्हात आम्ही उभे आहोत, दिसतंय तुम्हाला. हां, किती वेळ उन्हात उभं राहणार? चक्कर येऊन पडलं तर काय करणार आम्हाला? पडला ना, पडला तर मग आता त्याला कोण बघणार आहे? त्याच्या घरचं कोण असेल तर ठीक आहे ना. मग आमच्यासाठी काही सोय करा ना. ज्येष्ठ नागरिकांना तरी पहिला घ्या, बाकीच्यांना नंतर बघा ना. इकडे विरारमध्ये अशी कंडिशन खराब आहे वॅक्सिनसाठी, तर विचारू नका. लोकांना अखी रात्र लाईनमध्ये उभा राहावा लागतो आणि सकाळी डोस भेटतो, आणि भेटेल की नाही त्याची गॅरंटी नाही. फक्त 50 माणसं देतात, 100 माणसं देतात. बाकी एवढी पब्लिक आहे ती कधी त्यांची वॅक्सिन होणार? किती महिने लागतील, किती वर्ष लागतील? तोपर्यंत तिसरी लाट येऊन उभी राहील. मग शेवटी हे फैसला कधी होणार? अख्खा दिवस चालू पाहिजे आणि हजारो माणसांना रोज वॅक्सिन मिळाली पाहिजे. रात्रभर सिनियर सिटीजनला लाईनमध्ये उभा राहिलं, त्यांना डासाचा हे बाकी आजार रोग झाले आणि त्यात मेले, तर त्याला जबाबदार कोण? काही सुविधा नाही आहे दुसरी. जरा काहीतरी करा विरारसाठी. या साईडला कोण लक्ष दे घालत नाही. प्लीज, माझी विनंती आहे, जसे ह्याचे बूथ आहे इलेक्शनचे, तसे बूथ वॅक्सिनसाठी करावे. म्हणजे त्या भागातील लोक तिथेच जातील आणि एका दिवसातच काम रुकून टाकतील. हे अखेअखी रात्र जाऊन थांबावं लागतो, एवढे एवढे दिवस लागतात, ते कधी संपणार हे तुमचा कार्यक्रम? तर माझी विनंती आहे की इलेक्शनप्रमाणे जसे बूथ तयार करतात तसेच वॅक्सिनसाठी तयार करा आणि त्या भागातल्या लोकांना तिथेच पाठवा. माझं नाव निलेश भांबरे, मी आगाशी पद्मनगर इकडे राहतो. तर मी माझ्या बाबांसाठी सेकंड डोससाठी आता इकडे बऱ्याच वेळापासून उभा आहे. लोक जवळपास 8-8 वेळा येऊन परत जात आहेत, त्यांना 150 असं कूपन नंबर वगैरे मिळतोय. तर माझं आता अशी विनंती आहे की सर्वांना ह्या डोस मिळाला पाहिजे, सर्वांचा हा अधिकार आहे. सर्वांना लसीकरण हे सगळ्यांचं झालं पाहिजे. पण आता सध्याची कंडिशन अशी आहे की आता हे लसीकरण कसं होणार? कारण इकडे मी लांबच्या लांब एवढा रांगा बघतोय. सकाळी लोक 7 वाजेपासून येऊन इकडे लाईन लावतात, पण तरी त्यांना कूपन भेटत नाही किंवा त्यांचं वॅक्सिनेशन अजूनही झालेलं नाही. मी आकाशी प्रश्नकवरती राहतो, फिलिप रॉड्रिक्स माझं नाव आहे. मी आज सकाळी बोरिंदला वॅक्सिन घेण्यासाठी आलेलो. तिकडे सकाळ 5 वाजल्यापासून मिनावर माझा 20 नंबर लागलेला होता. आता हे लोक साहेब लोक आले आणि आता सांगतात की फक्त दुसरा सेकंड डोस देणार आहेत. पहिला डोस बिलकुल भेटणार नाही. जवळ 100 लोकांनी इकडे हे घेतलं, नंबर लावलेला 150 लोकांनी जे घेतलेला, ते सकाळी 5 वाजल्यापासून बसून राहिल्यात. तिकडे आम्ही लोकांनी त्या तो मेसेज बघून जमा झालेलो. आता सांगतात की दुसऱ्या वॅक्सिनसाठी देणार आहे, पहिल्या वॅक्सिनला काहीच भेटणार नाही, परत पाठवतात. आम्ही 5 वाजल्यापासून इकडे आलो. 4 वाजता